नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी फारुख शेख AONIS अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी आपले स्वागत करतो. आज जो टॉपिक आपण अभ्यासणार आहोत तो त्या टॉपिकचं नाव आहे क्रियापदाचे अर्थ. लक्षात ठेवा, जो क्रियापदाचे अर्थ या टॉपिकवर प्रत्येक एक्झाममध्ये काय असेल तर प्रश्न विचारले जातात. राज्यसेवा ते सरळ सेवा यामध्ये प्रश्न येत असतात. आणि मी जे तुम्हाला या स्लाईडमध्ये जेवढाही दर्शवलं आहे चिन्हा स्वरूपात ट्रिकच्या स्वरूपात तुम्हाला सहज सोप्या पद्धतीने कमी वेळेमध्ये चांगल्यात चांगलं काय असेल तर माहिती यामध्ये मी देण्याचा प्रयत्न करत आहे. जर तुम्ही ही स्लाईड चांगल्याच्याने अभ्यासलं असेल तर तुम्हाला येणाऱ्या एक्झाममधले प्रश्न हमखास सुटतील, याबद्दलची मी शाश्वत देतो. ओके, तर ठीक आहे, आपण या टॉपिकला अभ्यासूया क्रियापदाचे अर्थ. तर लक्षात आजो, टॉपिक सर्वता अवलंबून आहे क्रियापदावर. आणि क्रियापदाचे अर्थ हे कशावरून ठरतात तर क्रियापदाच्या रूपावरून. ओके, क्रियापदाच्या रूपावरून काय असेल तर याचे अर्थ ठरत असतात. समज लक्षात आजो, याचे अर्थानुसार म्हणजे रूपानुसार काय असेल तर त्याचे अर्थ किती प्रकारे त्याचे प्रकार पडतात तर चार प्रकारे. जर प्रश्न बनलं तर असं असेल की क्रियापदाचे एकूण अर्थ किती आहे तर उत्तर असेल चार. ठीक आहे, तर यापैकी जर आपण याची व्याख्या बघितली तर क्रियापदाचा अर्थ कसं काय, क्रियापदाच्या अंगी जी क्षमता असते रूपाच्या आधारे त्याचे आपले अर्थ हे दर्शवत असतात. काही अर्थ ते काळाच्या स्वरूपात दर्शवतात, परंतु काळाच्या नंतरही सुद्धा काय असेल तर काही अर्थ ते दर्शवले जातात, विद्यार्थ, आज्ञार्थ आणि संकेतार्थ. ओके, तर म्हणून क्रियापदाचे एकूण जर अर्थ विचारलं तर चार आहे. पहिला जर सांगितलं असेल तर स्वार्थ, दुसरा जर सांगितलं असेल तर विद्यार्थ, तिसरं असेल तर आज्ञार्थ, चौथा असेल तर काय असेल तर संकेतार्थ. आणि यांना जर आपल्याला ओळखायचं असेल तर सर्वात सोप्या पद्धतीने यांना समजून घेणं गरजेचं आहे. ओके, तर लक्षात आजो, स्वार्थ हे केवळ आणि केवळ कशावर डिपेंड असतील तर काळावर डिपेंड असतो. म्हणजे यामध्ये तुम्हाला काय असेल ते एकूण जर काळाचे प्रकार मुख्यतः किती आहे तर तीन काळाचे प्रकार प्रमुखता, वर्तमान काळ, भूतकाळ आणि काय असेल तर भविष्यकाळ, हे तीन काळ आहे. जर कोणताही वाक्य या तिघांना अनुसरून आलं आणि तो क्रियापदा जो शेवट आहे तो या काळांचा जर अर्थ स्पष्ट करत असेल तर समजून जायचं त्याचं उत्तर काय असेल, केवळ आणि केवळ स्वार्थ. जसं मी सांगितलं असेल, मी दररोज अभ्यास करतो, यामध्ये सांगितलं असेल तर बघा वाक्याचे शेवट काय झालं, करतो आहे. म्हणजे हा क्रियापद काळ दर्शवत आहे, यामध्ये कोणतंही काय असेल तर इतरांचा भाव नाही आहे, इतरांचे रूप दर्शवले जात नाही आहे. ओके, समजून लक्षात राहू, मी अभ्यास करतो हा कर्तच्या आधारे काय असेल तर हा वर्तमान काळाचा बाब यामध्ये दर्शवून येते. म्हणून याचं उत्तर काय असेल तर स्वार्थ, कारण की याच्यामध्ये काळ दिसत आहे. ठीक आहे, मी दररोज अभ्यास करीत असे, ठीक आहे, करीत असे म्हणजे जर सांगितलं असेल तर भूतकाळ, मी दररोज अभ्यास करीत राहील जर सांगितलं असेल तर भविष्यकाळ. ओके, म्हणजे यामध्ये केवळ आणि केवळ काळाचा बोध होतो, त्याचं उत्तर काय असेल तर स्वार्थ. ओके, यानंतर जर सांगितलं असेल आपण विद्यार्थ्याकडे जाऊया. विद्यार्थ्याचं बघा सुरुवातच झाली आहे वी ने, म्हणजे लक्षात आजो यामध्ये क्रियापद जो दर्शवलं जाणार आहे त्याचा शेवट कशाने असेल तर व वा वी वी वो यांनी असेल. ओके, म्हणजे जेही प्रश्न येतील त्यामध्ये तुम्हाला जर प्रश्न विचारला गेला असेल तर त्यामध्ये काय असणं गरजेचं आहे, त्यामध्ये व वा वी ने शेवट होणं गरजेचं असेल. जर सांगितलं असेल तर यामध्ये देव मला सुखी ठेवू, बघा याच्यामध्ये काय असेल तर शेवट कशाने झालं असेल तर क्रियापदाकडे लक्ष द्या, वाक्य वाचण्याची गरज नाही आहे. टॉपिक फक्त क्रियापदाचे अर्थ विचारला आहे, म्हणजे फोकस आपला केवळ आणि केवळ क्रियापदावर असायला पाहिजे, बाकी इतरांची वेळ वाया घालू नका. कारण की एक्झाममध्ये राज्यसेवेच्या खूप कमी वेळ असतो आणि कमी वेळेमध्ये जास्त प्रश्न सोडवायचे असतात. ठीक आहे, तर लक्षात आजो इथं फक्त याच्याकडे बघा, याच्यामध्ये काय दिसलं तर वो नि शेवट झालं आहे, म्हणजेच याचं उत्तर काय असेल तर तुम्हाला इथे वो मिळत आहे म्हणजे विद्यार्थी आहे. ठीक आहे, जर सांगितलं असेल तर मग असं प्रश्न विचारलं तर इकडे एक्झामला प्रश्न आला होता की संघर्ष करावा तो मराठ्यांनीच, तर सांगितलं असेल करावा याच्यामध्ये काय असेल तर वा दिसतो, म्हणजेच यामध्ये काय दिसतं तर वा दिसेल, तर संबंध कशात घ्यायचं त्याचं उत्तर असेल विद्यार्थ, ज्यामध्ये क्रियापदाने शेवट होत असेल व वा वि वे वो. ठीक आहे, तर यापैकी उत्तर काय असेल तर केवळ आणि केवळ काय असेल तर विद्यार्थ. ओके, एक बाब लक्षात ठेवा, जो जर यामध्ये जर त्याचे काय असेल पुन्हा रूप विचारली तर विद्यार्थ्याचे पुन्हा रूप यामध्ये दर्शवलं गेलं आहे ट्रिक्स स्वरूपात, ये इश्क, इश्क म्हणजे काय असेल तर ये योग्यता. ठीक आहे, जर मी सांगितलं तर आता जर मला जर योग्यता दर्शवायची असेल तर संघर्ष करावा तर मराठींनीच, तर काय त्यामध्ये काय करावा यामध्ये काय योग्यता दर्शवली जात आहे, ई वरून इच्छा आहे. ठीक आहे, देव मला सुखात ठेवू काय असेल ही इच्छा आहे. जर सांगितलं असेल तर शक्यता जर दर्शवायची असेल तर तुम्हाला दिसून पडेल की जर तो बहुधा घरी असावा. ठीक आहे, तर यामध्ये काय असेल ही शक्यता असेल.
कर्तव्य जर सांगितलं असेल तर आई वडिलांची आज्ञा पाळावी, वी येत आहे म्हणजे साहजिकच याच्यामध्ये काय असेल तर कर्तव्य हे दर्शवलं आहे. लक्षात ठेवा जो याचे पुन्हा विद्यार्थ्यामध्ये जर सर रूप विचारलं असेल तर ये इश्क एवढाच लक्षात ठेवा जो, आणि जर यामधलं वाक्य जर विचारलं असेल आणि हे चार प्रकार दिले असतील तर केवळ आणि केवळ काय असेल तर फोकस कशा असायला पाहिजे, वी व बघा आन्सर तुम्हाला मिळून जाईल. ओके, नंतर जर सांगितलं असेल तर आज्ञार्थ आणि संकेतार्थ या दोघांना मी एकासोबत शिकवतो. जर साहजिक लक्षात ठेवा जो याच्यामध्ये एक मी कट करतो, प्रथम भाग बघा इथं आज्ञार्थ आहे. आज्ञार्थ करताच तुम्ही कधी काय असेल तर काय करता, हातवारे करता. ओके, आणि संकेत द्यायचं असेल तर तुम्ही काय करता, तुम्ही करता बोटवारे. आता याच्या लक्षात असो आपला हा हात आणि त्याला असलेले जोडलेले बोट हेच आपलं काय असेल, या दोघांचे उत्तर असतील. कशा पद्धतीने समजून घ्यायचं, लक्षात ठेवा जो जर मी वाक्य बोलत आहे त्यामध्ये जर माझा हात हलत आहे अथवा हाताद्वारे जर त्याचे काय असेल तर इशारे होत असतील तर समजून जायचं त्याचं उत्तर काय असेल तर आज्ञार्थ असेल. आणि मी हाताचा उपयोग न करता केवळ बोटाचा उपयोग करत आहे याचा अर्थ काय आहे, नेमकं याच्या उत्तरामध्ये आपलं काय असेल, बोटवार दिसतील आणि त्याचं उत्तर असेल संकेतार्थ. ओके ठीक आहे, आपण या दोघांचा काय असेल तर संबंधित प्रश्न सुद्धा जो समजून घेऊया. जर मी एक वाक्य बोलत आहे, आता बघा मी एक वाक्य बोलत आहे, रामू इकडे ये. रामू इकडे म्हणजे याचा अर्थ काय, मी त्याला बोलवलं आहे म्हणजे हातवारे झाल्या, मी बोट नाही दाखवलं मी हात दाखवलं, म्हणजे काय असेल तर हे हातवारे आहे. म्हणून काय असेल तर ही एक आज्ञा आहे. आज्ञार्थ मध्ये काय दर्शवतात, केवळ आणि केवळ हातवारे असतात. जसं वेळेवर औषध घ्या तर हा सल्ला असेल डॉक्टरांचा, तर डॉक्टर सुद्धा असं बोलतो वेळेवर औषध घ्या. ठीक आहे, जर सांगितलं असेल तर मला काही विनंती करायची असेल की काही कोणाला जर विनंती करायची असेल कृपया माझी मदत करावी तर मी काय असेल तर त्याचा हात जोडत आहे. ठीक आहे, बघा तुम्ही म्हणाल की सर याच्यामध्ये तर करावी आलाय परंतु मी हात जोडण्याची बाब आहे आणि समोर लिहिलाय कृपया. ठीक आहे, तर म्हणून काय असेल तर हा संबंध काय असेल, प्रार्थना असेल. ओके, देव मला माफ कर, देवा मला माफ कर याचा अर्थ आहे मी काय करताय, विनंती करताय. मला याच्यामध्ये काय असेल तर हे हातवारे दिसत आहे. ओके, जर मी करणार काय असेल तर आई वडील आपल्या मुलाला आशीर्वाद देत असतील तर सुखी रहा अथवा सदैव सुखी रहा, देव तुमचे भले करो, म्हणजे इथे काय असेल हातवार दिसत आहे म्हणजे साहजिकच आहे, आशीर्वादाचे भाव दिसत आहे. कोणाला काही मागणी करायची असेल तर समज लक्षात ठेवा जो मागणी काय दर्शवते, जसं मला मदत करा. ठीक आहे, कोणाला जर काही मागायचं असेल तर मला गाडीची चावी दे, तर ठीक आहे कोणाला मागणी करता वेळेस काय असेल तर आपण एक पद्धतीने हात पसरवतो. ठीक आहे, तर ज्या पद्धतीने काय असेल तर भिकारीसारखी अवस्था झाली असेल तेव्हा समजून जायचं काय असेल तर काही मागणी असेल तर तेव्हा आज्ञार्थ हे दर्शवले जातात. ओके, आज्ञार्थामध्ये केवळ हातवारे असतात. विद्या म्हणजे जर संकेतार्थ विचारलं असेल तर इथे बोटवारे असतील. कसं काय, मी याला संबंध जोडतो. जर मी इथं असं काय असेल तर आपल्या मीटरसारखा असेल तर काटा फिरत असेल तर समजून जायचं की आपला बोटसुद्धा इकडे तिकडे हलत आहे. म्हणजे नेमका बोटवारे म्हणजे काय असेल, जर तू अभ्यास केलास तर पास होशील. ओके, मी इथं हात नाही हलवणार असं. ठीक आहे, टाटा बाबासारखं नाही, फक्त मी इथं बोट हलवेल. जर तू अभ्यास केलास तर पास होशील. ठीक आहे, जे चकाकते ते सोने नवे. ठीक आहे, जैसा करेल तैसा भरेल. ठीक आहे, जर पाऊस पडला तर मोर नाचेल. ठीक आहे, जर सांगितलं असेल तर यामध्ये जर सांगितलं असेल जर तू आला म्हणजे मी येईल. ठीक आहे, म्हणजे जर आणि म्हणजे याला घ्यायचं वेळेस असं म्हणायचं की त्याला तुम्ही रिप्लेस करू शकता जर तर ने. जर हे म्हणजे आणि की जर कळलं नाही तर याला रिप्लेस करायचं या दोघांनाही, कोणासोबत, जर तर ने. जर सांगितलं असेल जर मी पास झालो की पेढे वाटीन, की ला जर कळत नसेल तर समजून जायचं त्याला रिप्लेस करा जर मी पास झालो तर पेढे वाटीन. तर लक्षात ठेवा जो इथे मी तुम्हाला ज्या पद्धतीने समजून सांगितलं आहे ही सर्वात सोपी ट्रिक्स आहे. आतापर्यंत असं म्हणता येईल की यूट्यूबवर या पद्धतीने कोणी समजून सांगितलं नसेल. ठीक आहे, हात आणि बोट याच्या आधारे उत्तर आणि ववावी याच्या आधारे उत्तर आणि केवळ काळाचा बोध घ्यायचा असेल तर संबंध लक्षात ठेवा जो तिथं केवळ काळच दर्शवलं जाणार आहे. ओके, म्हणजे तुम्हाला जर हे तीन चांगल्याच्या लक्षात आलं ओके तर समजून जायचं. जर तुम्हाला काळ लक्षात येत नसेलही तरी चालेल, कारण काय हे तीन तुम्ही ऑप्शन बघा, चेक करून बघा. जर हे प्रश्नाच्या उत्तरामध्ये तीन बसत असतील तर तो उत्तर असेल, जर हे बसले नाही तर उत्तर शेवटचा कोण असेल तर स्वार्थ असेल, हे समजून घ्यायचं. ओके, आपण हा जो मी तुम्हाला जे समजवलं आहे हे चांगल्या पद्धतीने मला समजलं असेल असं ग्राह्य करून आता मी पुढील काय असेल तर प्रश्न या पुढील प्रश्न घेता येईल आपल्याला. ओके, तर यामध्ये जे प्रश्न आहे ते या पद्धतीचे असतील. तर उदाहरणे बघा, जर मी प्रश्न पहिलं वाचलं तर याच्यामुळे यामध्ये दिसेल की रामू इकडे ये. इथं काय दिसतंय, रामू इकडे ये. तुम्ही असं म्हणणार का रामू इकडे ये, नाही, तुम्हाला हातवारे करावेच लागेल, हे गरजेची गोष्ट आहे. ओके, तर यामध्ये हातवारे होत आहे म्हणजे हातवारे म्हणजे या साहजिकच याच्यामध्ये काय आहे, आज्ञार्थ आहे. ओके, कारण की आज्ञा दिली, कारण याच्यामध्ये हातवारे आहे. ओके,
कृपया मला मदत करावे. बघा तुम्ही म्हणा सर इथं तर वेळ आहे, तर इथं मी काय असेल तर विद्यार्थी लावू शकतो, परंतु लक्षात असो विनंतीमध्ये मी काय असेल तर कृपया जेव्हा येतो तेव्हा तुम्ही हात जोडता. ठीक आहे, मला सहकार्य करावे असं असतं तर उत्तर काय असेल तर विद्यार्थ्यामध्ये इच्छा झाली असती, पण कृपया जेव्हा म्हणता हा एक कृपया उत्तराला काय असेल तर बदलवतो. ओके, तर कृपया मला मदत करावी, आता कृपया मला सहकार्य करावे, त्यामध्ये कृपया आला आणि काय असेल तुम्ही हात जोडण्याची काय असेल तर बाब दर्शवता, म्हणजे याच्यामध्ये काय असेल तर आपल्याला सुद्धा आज्ञार्थच दिसेल, आज्ञाच दिसेल. ओके, इथे बघा जर अभ्यास केला तर पास होशील, म्हणजे जर अभ्यास केला तर पास होशील, म्हणजे बोट हलताय याचा अर्थ आहे इथे बोट वारे आहे, म्हणजे हा काय असेल तर याचं उत्तर सहज सोपं आहे, संकेतार्थ असेल. ओके, इथे बघा आज भरपूर पाऊस पडावा, पडावामध्ये पुन्हा इथे जा वा, आणि वा वरून जर सांगितलं असेल तर वाच्या याच्यामध्ये पुन्हा विद्यार्थ. ओके, याचं उत्तर काय असेल तर विद्यार्थ. एवढा लाडू खाऊन घे, आणि काय असेल तर एवढा लाडू खाऊन घे, तसं साहजिकच हातवार आहे, तर डेफिनेटली इथे काय असेल तर हे आज्ञार्थ असेल. का? कारण की एवढा लाडू खाऊन घे अशी काय असेल तर आज्ञा असेल. म्हणतात ना आई म्हणत असेल एवढा लाडू खाऊन घे, ठीक आहे, इथे हातवार होणार आहे, तर साहजिकच याचं उत्तर आहे आज्ञार्थ. इथे बघा सदैव सुखी राहा, म्हणजे इथे तुम्हाला आशीर्वाद मिळत आहे, म्हणजे आशीर्वादासाठी तुमचा हात असं उठणार आहे, म्हणजे उत्तर काय असेल तर हा सुद्धा आज्ञार्थाचाच उत्तर असेल. ओके, बघा नेहमी खरे बोलावे, नेहमी खरे बोलावे असं जर सांगितलं असेल हा उपदेश आहे, म्हणजे इथे सुद्धा काय असेल तर इथे तुम्हाला असं दिसलं सल्ला दिला गेला आहे नेहमी खरे बोलावे. आता तुमचं कन्फ्युजन असं होऊ शकतो की सर याच्यामध्ये तर वे आहे. ओके, जर सांगितलं असेल तर ही विनंतीचा भाग असेल अथवा जर सांगितलं विद्यार्थ्याचा भाग असेल, नाही. ओके, इथे जर सांगितलं असेल तर नेहमी खरे बोलावे असं काय असेल तर आपण आपले जे काही धर्मगुरू आहेत ओके ते आपल्याला असं सल्ला देतात की बाबा नाही नेहमी खरे बोलावे, अथवा आपले आईवडील आपल्याला काय असेल अशा पद्धतीने सल्ला देतात अथवा उपदेश करतात. ठीक आहे, तर इथे ववावीचं उदाहरण नसून तर साहजिकच येतं तुम्हाला काय असेल तर उत्तर काढता वेळेस तुम्हाला दर्शवावं लागेल की इथे उत्तर काय असेल तर नेहमी खरे बोलावे हा उत्तर असेल आपल्याला आज्ञार्थाचा. ओके, आज्ञार्थ. आणि इथे बघा रमेश गावाकडे गेला. आता रमेश गावाकडे गेला ना येथून काय असेल हातवारे होत आहे, ना बोटवारे होत आहे, ना ववावीची कंडिशन इथे दिसत आहे, तर याचं उत्तर केवळ आणि केवळ काय असेल तर स्वार्थ. का? कारण केवळ काळाचा बोध होत आहे. बघा पहिला नंबर आला की पेढे वाटील, बघा मी म्हटलं की कन्फ्युज करत असेल तर याला की ला कट करा, आई तर लिहा जर आणि आई मध्ये लिहा तर. ओके, जर पहिला नंबर आला तर पेढे वाटील, म्हणजे बोटवारे होत आहे, बोटवारे होत आहे याचा अर्थ आहे हा असेल संकेतार्थ. ओके, ठीक आहे. आणि शेवटचं वाक्य म्हटलं तर मी अभ्यास करत होतो, होतो म्हणजे याच्यामध्ये ना हातवार दिसत आहे, ना बोटवारे दिसत आहे, ना ववाची कंडिशन दिसत आहे, म्हणजे यामध्ये इतर काय असेल तर केवळ आणि केवळ स्वार्थ असेल, कारण याच्यामध्ये केवळ आणि केवळ मला काय दिसलं तर केवळ आणि केवळ काळ दिसलं. ओके, तर या पद्धतीने याची उदाहरणे आपण सोडवलेली आहे. तसंच जर राज्यसभेचा विचार केला तर काही राज्यसभेचे प्रश्नसुद्धा आपण बघूया. ओके, यापैकी जर विचार करता येईल तर हे राज्यसेवेला आलेले प्रश्न आहे, डिपार्टमेंटल, बघा डिपार्टमेंटल PSIला प्रश्न आलेला आहे 2022 इथं प्रश्न गेला विचारला गेला आहे वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून केवळ, बघा इथं म्हटलंय हा खूप इम्पॉर्टंट आहे केवळ. ओके, केवळ काळाचा बोध होतो. ओके, केवळ काय असेल तर काळाचा, इथं केवळ इम्पॉर्टंट आहे आणि काळाचा बोध होतो. ओके, तर मी तुम्हाला पहिलेच सांगितलं ना हातवारे ना बोटवारे ना ववावी साहजिकच आहे, ना येईश ववावी म्हणजेच येईश. ओके, हे नाही दिसले म्हणजे याचा अर्थ आहे की कुठं दर्शवले जातात केवळ आणि केवळ उत्तर काय असेल तर स्वार्थ यामध्ये काय असेल तर हे दर्शवले जातात. ओके, सेकंड जर सांगितलं असेल तर यानंतर जर प्रश्न बघितलं तर या प्रश्नामध्ये आपल्याला दिसेल की देव त्याचे भले करो, बघा देव त्याचे भले करो म्हणजे याच्यामध्ये हातवारे आहे, म्हणजे देव तुझे भले करो अथवा त्याचे भले करो याचा अर्थ आहे कोणी कोणाला आशीर्वाद देत आहे, म्हणजे हातवारे होत आहे. आणि जिथे हातवारे होत आहे तर ठीक आहे याचं उत्तर काय असेल तर आज्ञार्थ असेल, म्हणजे ज्या ठिकाणी हातवाऱ्याची रूप दर्शवत आहे अथवा त्याला ते भाव दर्शवले जात आहे साहजिकच उत्तर तुम्हाला काय असेल आज्ञार्थ दिसेल. आणि शेवटचा जर विचार केला असेल, जर आपण शेवटचा प्रश्न घेतलं यामध्ये काय दिसत आहे स्वातंत्र्यासाठी, सॉरी स्वातंत्र्य रक्षणासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे, म्हणजे यामध्ये काय विचारलं गेलं आहे तर विद्यार्थी क्रियापदातून सूचित होणारा अर्थ, बघा इथं विद्यार्थ्यामधला अर्थ विचारला आहे. आणि आपल्याला माहीत असेल की विद्यार्थीमध्ये व वा विनी शेवट होते, ठीक आहे. आता जर सांगितलं असेल इथे बघा इथे असं दर्शवलं गेलं आहे
की विद्यार्थ्यामध्ये संबंध याच्यामध्ये काय असेल तर कधी व वा विने शेवट नाही झाला तर तो कशा लक्षात ठेवायचा, आपण ये इश्कने लक्ष ठेवायचं, इश्क ठीक आहे, ये इश्क जर सांगितलं असेल तर ये वरून जर सांगितलं असेल तर योग्यता, हा बघा इथे दिसत आहे योग्यता ठीक आहे, ई वरून जर सांगितलं असेल तर इच्छा, शवरून जर सांगितलं असेल तर शक्यता, आणि क वरून जर सांगितलं असेल तर कर्तव्य। आता लक्षात ठेवा, जो यापैकी विचार केला असेल इथे इच्छा आहे, हक्क एक्स्ट्रा ऑप्शन दिला आहे याची गरज नाही, कारण हे चार असायला पाहिजे ये इश्क ठीक आहे। बघा मी तुम्हाला हे सांगतो की जर व वा वी नाही भेटलं तर तुम्हाला ये इश्क भरून उत्तर काढायचं आहे ठीक आहे। हा एक्झामला आलेला प्रश्न आहे 1 सेवापूर्व 2019 ठीक आहे। तर यामध्ये लक्षात ठेवायचं की इच्छा आहे, कर्तव्य, योग्यता आहे। आता याच्यामधला बघा नेमका अर्थ काय सूचित होता हे दर्शवता येईल। स्वातंत्र्य रक्षणासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे, म्हणजे यामध्ये तुम्हाला काय असेल तर इच्छा दर्शवताय का, कारण इच्छा दर्शवण्यासाठी काय असेल तर बहुभावीचा संबंध घेणं गरजेचं असतो ठीक आहे। त्याने माझी मदत करावी ठीक आहे, तर सांगितलं असेल तर यामध्ये जर मला कोणाला काय असेल तर इच्छा दर्शवायच्या, इथं इच्छेचा संबंध येत नाही म्हणून हा ऑप्शन कटला ओके। यामध्ये सांगितलं असेल तर यामध्ये काही योग्यता दिसत आहे का, योग्यता म्हणजे काय असेल तर जर मी तुम्हाला सांगितलं की तू शूर आहे म्हणून लढाईत सुसज्ज राहा ठीक आहे, तू शूर आहे याचा अर्थ काय झाला तर नेमका त्यामध्ये त्याची काय असेल क्षमता दर्शवली आहे। तर असं काही वाक्यामध्ये क्षमतेचा भाग नाही आहे म्हणून इथे योग्यतेचा संबंध येणार नाही। यामध्ये बघा सगळ्यांसाठी हे कर्तव्याची बाब आहे, जसे आपले मूलभूत कर्तव्य असतात त्याच्यामध्ये काय असेल तर जे दिलेलं आहे त्याचपैकी याच्यामध्ये दर्शवलं आहे की स्वतंत्र रक्षणासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे ओके। तर पाहिजेचा अर्थ काय असेल तर याचं उत्तर असेल कर्तव्य। तर हे सुद्धा आपण काय असेल तर राज्यसेवेचे प्रश्नसुद्धा आता अभ्यासलेले आहेत, सरळ सेवा ते राज्यसेवा या सर्वांमध्ये या टॉपिकवरचे प्रश्न आले। तर जर आपण हे जे मी सांगितलं आहे जे चांगल्या पद्धतीने तुम्ही या टेबलला चांगल्या पद्धतीने अभ्यासलं आणि सोप्या पद्धतीने अभ्यासलं तर तुम्हाला सर्वच प्रश्न सोडू शकतात ओके। इथे आपण थांबूया।